मित्रांनो, सामाजिक शास्त्र या विषयासाठी सराव प्रश्नपत्रिका एक आपण बघणार आहे. मित्रांनो, तुमचे किती उत्तरं बरोबर येतात ते बघायचं आहे तुम्हाला, आणि कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे की तुमचे किती उत्तरं बरोबर आली. ते एकूण 50 प्रश्न आहेत या सामाजिक शास्त्र विषयामध्ये. चला तर बघूया मित्रांनो, एकूण 50 प्रश्न आहेत. किती प्रश्न तुमचे बरोबर येतात ते नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि जर या सराव प्रश्नपत्रिकेची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नंतर पहिला प्रश्न आहे, इतिहासात लेखन शास्त्राचा जनक कोण आहे? ऑप्शन एक आहे डॉक्टर जोन्स, हिरोडोटस, मॅक्स मुलर, चार नंबर आहे स्टॅनले हॉल. तर या चारही ऑप्शनपैकी काय उत्तर आहे हे तुम्ही तुमच्या एका पेज घ्या मित्रांनो, त्या पेजवर प्रश्न क्रमांक एक टाका, आणि तुमचं उत्तर जे असेल 1, 2, 3 जे असेल ते तुम्ही लिहू शकता. आणि शेवटी या सगळ्यांची उत्तरं आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत, तुम्ही नंतर चेक करू शकता की तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आले. ते इतिहासाच्या अभ्यासक्रम काही रिकामी जागा आधारित असतो, काही रिकामी जागा आधारित असतो. आता ते कशावर आधारित असतो? ऑप्शन एक आहे समस्यावर, 2 ऑप्शन आहे उपायावर, 3 आहे निकषावर, 4 आहे तत्वावर. काय आहे तुम्ही तुमच्या पेपरवर लिहू शकता. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार प्रथम मांडला? ऑप्शन एक आहे महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद, 2 ऑप्शन आहे राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद, 3 ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्था, 4 ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तुमचा उत्तर तुम्ही एका पेजवर लिहा मित्रांनो. 4 प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रिया ही रिकामी जागा असावी ही कशी असावी? ऑप्शन एक आहे अभ्यास केंद्रित, ऑप्शन 2 आहे पुस्तक केंद्रित, ऑप्शन 3 आहे शिक्षक केंद्रित, ऑप्शन 4 आहे विद्यार्थी केंद्रित. तुमचं ऑप्शन तुम्ही पुस्तकावर मित्रांनो लिहा. 5 प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार अभ्यासक्रमासंदर्भात एकूण किती गाभा घटक सूचित केले आहेत? ऑप्शन 1 आहे 7, ऑप्शन 2 आहे 10, ऑप्शन 3 आहे 11, आणि ऑप्शन 4 आहे 15. 6 प्रश्न आहे, अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन कोणते आहे? ऑप्शन 1 आहे पाठ्यक्रम, ऑप्शन 2 आहे अभ्यासक्रम, ऑप्शन 3 आहे शैक्षणिक साधने, ऑप्शन 4 आहे अध्यापन पद्धती. मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही तुमच्या पेजवर लिहून घ्या, तुम्ही जे तयार केलेलं आहे त्याच्यावर. अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ रिकामी जागा याने शिक्षण क्षेत्रात प्रकल्प पद्धती सुरू केली. ऑप्शन 1 आहे पार्क हर्स्ट, ऑप्शन 2 आहे लेस्टर सँडर्स, ऑप्शन 3 आहे स्टॅनले हॉल, ऑप्शन 4 आहे जॉन ड्यूई. 8 प्रश्न आहे, कथाकथन पद्धतीची पुढची पायरी असे कोणत्या अध्यापन पद्धतीस म्हटली जाते? ऑप्शन 1 आहे व्याख्यान, ऑप्शन 2 आहे चर्चा, ऑप्शन 3 आहे कथन, ऑप्शन 4 आहे परिसंवाद. 9 प्रश्न आहे, कथन पद्धतीचे विकसित रूप म्हणजे खालीलपैकी कोणती पद्धत होय? ऑप्शन 1 आहे चर्चा, ऑप्शन 2 आहे व्याख्यान, ऑप्शन 3 आहे कथाकथन, ऑप्शन 4 आहे स्वाध्याय. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कागदावर लिहून घ्या. 10 प्रश्न आहे, इतिहास शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक स्तरावर कथाकथन पद्धती अधिक उपयुक्त ठरते? ऑप्शन 1 आहे निम्न प्राथमिक, ऑप्शन 2 आहे उच्च प्राथमिक, ऑप्शन 3 आहे प्राथमिक, ऑप्शन 4 आहे उच्च प्राथमिक. 11 प्रश्न आहे,
इतिहासाच्या अध्यापनात रिकामी जागा नकाशे अधिक उपयुक्त ठरतात. तर मित्रांनो, ऐतिहासिक ऑप्शन एक आहे ऐतिहासिक, ऑप्शन दोन आहे तुलनात्मक, ऑप्शन तीन आहे राजकीय, ऑप्शन चार आहे भौगोलिक. तुमचं उत्तर काय आहे तुम्ही मित्रांनो मेन्शन करा. बारावा प्रश्न आहे, स्वाध्याय पद्धतीची उद्गाता किंवा उद्गाती रिकामी जागा. तर सांगायचं आहे मित्रांनो, ऑप्शन एक आहे हेलेन पार्कहर्स्ट, दोन आहे हर्बर्ट, ऑप्शन तीन आहे जॉन ड्यूई, ऑप्शन चार आहे किलपॅट्रिक. 13वा प्रश्न आहे, उपचारात्मक अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण रिकामी जागा वाढवते. तर काय वाढवते मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक आहे शरीराची, ऑप्शन क्रमांक दोन आहे अभ्यासाची, ऑप्शन क्रमांक तीन आहे अडचणीत, ऑप्शन क्रमांक चार आहे प्रगतीत. ऑप्शन क्रमांक 14वा सॉरी मित्रांनो, हे चारपैकी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, तुम्ही पेजवर मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला उत्तर दाखवताना चेक करता आलं पाहिजे. 14वा बघा मित्रांनो, प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे, डॉक्टर किलपॅट्रिक, दोन आहे थॉमस, तीन आहे स्टीव्हन्सन, चार आहे पार्कहर्स्ट. मित्रांनो 15वा प्रश्न आहे, प्रकल्प पद्धती ही रिकामी जागा केंद्रित आहे, प्रकल्प पद्धती ही रिकामी जागा केंद्रित आहे, शिक्षक, ऑप्शन क्रमांक दोन आहे विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक तीन आहे समाज, ऑप्शन क्रमांक चार आहे पुस्तक. मित्रांनो 16वा प्रश्न आहे, शिक्षणातील सर्वात प्राचीन अध्यापन पद्धती कोणती, ऑप्शन एक आहे निरीक्षण पद्धती, ऑप्शन दोन आहे प्रयोग पद्धती, ऑप्शन तीन आहे व्याख्यान पद्धती, ऑप्शन चार आहे समन्वय पद्धती. मित्रांनो 17वा प्रश्न आहे, शिक्षण प्रक्रियेतील सर्वात अधिक प्रमुख स्थान कोणाचे, ऑप्शन क्रमांक एक आहे प्राचार्य, ऑप्शन क्रमांक दोन आहे शिक्षक, ऑप्शन क्रमांक तीन आहे संस्थाचालक, ऑप्शन क्रमांक चार आहे पाठ्यपुस्तक. मित्रांनो 18वा प्रश्न आहे, शिक्षक कथन पद्धतीचा वापर करतो कारण, ऑप्शन एक आहे पाठाचा आशय स्पष्ट करण्यासाठी, ऑप्शन क्रमांक दोन आहे पाठासंबंधी प्रारंभिक ज्ञान देण्यासाठी, ऑप्शन क्रमांक तीन आहे पाठाचे सोप्या पद्धतीने आकलन होण्यासाठी, ऑप्शन क्रमांक चार आहे वरील सर्व. मित्रांनो 19वा प्रश्न आहे, सर्व विषय शिकवण्यासाठी अभिनव पद्धती या दृष्टीने रिकामी जागा या पद्धतीचे महत्त्व आहे. तर ऑप्शन क्रमांक एक आहे प्रकल्प, ऑप्शन क्रमांक दोन आहे डाल्टन, ऑप्शन क्रमांक तीन आहे व्याख्यान, ऑप्शन क्रमांक चार आहे कथन. कृपया आपल्या पेजवर मेन्शन करा. मित्रांनो 20वा प्रश्न आहे, दूरदर्शन हे रिकामी जागा साधन आहे, दृक, दोन चलन, तीन आहे श्राव्य, चार आहे दृकश्राव्य. 21वा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वात प्रभावी अध्यापन पद्धती ती असते ज्यामध्ये रिकामी जागा. तर याचं ऑप्शन क्रमांक एक आहे खूप शैक्षणिक साधन असतात, ऑप्शन क्रमांक दोन आहे भरपूर प्रश्न असतात, ऑप्शन क्रमांक तीन आहे क्षेत्रभेटीवर भर असतो, ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी केंद्रित क्रिया असते. मित्रांनो 22वा प्रश्न आपण बघूया, माध्यमिक स्तरावर सामाजिक शास्त्र अध्यापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती अधिक उपयुक्त ठरते. तर ऑप्शन क्रमांक एक आहे व्याख्यान पद्धती, ऑप्शन क्रमांक दोन आहे कथाकथन पद्धती, ऑप्शन क्रमांक तीन आहे शोधन पद्धती, ऑप्शन क्रमांक चार आहे कथन पद्धती. मित्रांनो 23वा प्रश्न आहे, घटक नियोजनासाठी शेवटचा टप्पा म्हणजे काय,
तर शेवटचा टप्पा मित्रांनो काय सांगायचं आपल्याला, ऑप्शन क्रमांक एक आहे संकलन, ऑप्शन क्रमांक दोन आहे मूल्यमापन, ऑप्शन क्रमांक तीन आहे गृहपाठ, ऑप्शन क्रमांक चार आहे उपयोजन। मित्रांनो 24वा प्रश्न आहे पाठ नियोजनाची शेवटची पायरी, पाठ नियोजनाची शेवटची पायरी काय आहे सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक एक आहे स्वाध्याय, ऑप्शन क्रमांक दोन आहे उपयोजन, ऑप्शन क्रमांक तीन आहे संकलन, व ऑप्शन क्रमांक चार आहे मूल्यमापन। मित्रांनो यापैकी काय आहे तुम्ही तुमच्या पेपरवर मेन्शन करा। क्रीडन पद्धतीचा जनक कोणास म्हणतात, जॉन ड्यूई, ऑप्शन क्रमांक दोन आहे किल पॅट्रिक, ऑप्शन क्रमांक तीन आहे ॲरिस्टॉटल, ऑप्शन क्रमांक चार आहे कॉडवेल कुक। मित्रांनो 26वा प्रश्न आहे नकाशावर कोणती दिशा दाखवण्यासाठी बाणाची खूण असते, ऑप्शन क्रमांक एक आहे पूर्व, ऑप्शन क्रमांक दोन आहे दक्षिण, ऑप्शन क्रमांक तीन आहे उत्तर आणि ऑप्शन क्रमांक चार आहे पश्चिम। 27वा प्रश्न आहे भूगोल दिन साजरा करणे हा उपक्रम कोणत्या प्रकल्प प्रकारात मोडतो, ऑप्शन क्रमांक एक आहे कौशल्य प्रधान, ऑप्शन क्रमांक दोन आहे समस्या निराकरण, ऑप्शन क्रमांक तीन आहे निर्मिती प्रधान, व ऑप्शन क्रमांक चार आहे आस्वाद प्रधान। 28वा प्रश्न आहे आधुनिक पाठ्यपुस्तकाच्या जनकतत्वाचा मान कोणाकडे जातो, ऑप्शन क्रमांक एक आहे पेस्टोलोत्सी, ऑप्शन क्रमांक दोन आहे जे पी नाईक, ऑप्शन क्रमांक तीन आहे जॉन ड्यूई, ऑप्शन क्रमांक चार आहे डॉक्टर ब्ल्यूम। मित्रांनो 29वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्राकृतिक भूगोलात समावेश होतो, प्राकृतिक भूगोलामध्ये ऑप्शन क्रमांक एक आहे पर्यटन, ऑप्शन क्रमांक दोन आहे लोकसंख्या, ऑप्शन क्रमांक तीन आहे भूरचना, ऑप्शन क्रमांक चार आहे दळणवळण। मित्रांनो 30वा प्रश्न आहे शैक्षणिक प्रक्रियेमधील महत्त्वाचा भाग खालीलपैकी कोणता पर्याय क्रमांक आहे, ऑप्शन क्रमांक एक आहे शिक्षणाच्या उद्दिष्टांची पूर्ती, ऑप्शन क्रमांक दोन आहे शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांची मूल्यमापन, ऑप्शन क्रमांक तीन आहे अध्यापन व अध्ययन, ऑप्शन क्रमांक चार आहे वरील सर्व। मित्रांनो 31वा प्रश्न आहे सामाजिक शास्त्राच्या अध्ययनात खालीलपैकी लिखित साधन म्हणून कोणाचा समावेश करता येणार नाही, तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे प्राचीन ग्रंथ, ऑप्शन क्रमांक दोन आहे हस्तलिखित ग्रंथ, ऑप्शन क्रमांक तीन आहे लोकगीत, व ऑप्शन क्रमांक चार आहे मनुस्मृती। मित्रांनो 32वा प्रश्न आहे एखाद्या घटकाचा विस्तार व त्याची काठिण्य पातळी ठरवण्यासाठी त्या घटकाची रिकामी जागा करणे आवश्यक आहे, तर ऑप्शन क्रमांक एक आहे विश्लेषण, ऑप्शन क्रमांक दोन आहे संश्लेषण, ऑप्शन क्रमांक तीन आहे पृथक्करण, ऑप्शन क्रमांक चार आहे स्पष्टीकरण। 33वा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी बरोबर विधान कोणते ते ओळखायचे आपल्याला, भूगोलाच्या ऑप्शन क्रमांक एक आहे भूगोलाच्या शिक्षकात वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तरी चालेल, ऑप्शन क्रमांक दोन आहे भूगोल विषयात शिक्षकाच्या प्रयोगशीलतेस वाव नाही, भूगोल शिक्षकास संबोध स्पष्ट करताना फलकाची आवश्यकता नसते, भूगोल शिक्षकास वस्तू संग्रह करण्याचा छंद असावा, तर बरोबर विधान कोणतं आहे ते मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे। 34वा प्रश्न आहे बखरी व आत्मचरित्र ही इतिहासाची साधने रिकामी जागा, एक श्राव्य, ऑप्शन क्रमांक दोन वस्तुरूप, ऑप्शन क्रमांक तीन वास्तुरूप, ऑप्शन क्रमांक चार लिखित। इयत्ता रिकामी जागामध्ये इतिहासात अध्यापनाकरिता कथाकथन पद्धती परिणामकारक ठरते। 35वा प्रश्न आहे इयत्ता रिकामी जागामध्ये इतिहास अध्यापनाकरिता कथाकथन पद्धती परिणामकारक ठरते, ऑप्शन क्रमांक एक आहे तिसरी ते चौथी, ऑप्शन क्रमांक दोन आहे आठवी ते दहावी, ऑप्शन क्रमांक तीन आहे नववी ते दहावी, ऑप्शन क्रमांक चार आहे सातवी ते आठवी। 36वा प्रश्न आहे
प्रत्यक्ष अनुभूती खालीलपैकी कोणत्या घटकातून मिळते? ऑप्शन क्रमांक एक आहे विषय, ऑप्शन क्रमांक दोन आहे सहली, ऑप्शन क्रमांक तीन आहे आकाशवाणी, ऑप्शन क्रमांक तीन आहे चित्रपट. 37वा प्रश्न आहे इतिहास शिक्षकाची दृष्टी रिकामी जागा आणि वृत्ती चिकित्सक असली पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक एक आहे वस्तुनिष्ठ, ऑप्शन क्रमांक दोन आहे ऐतिहासिक, ऑप्शन क्रमांक तीन आहे दूरदृष्टी, ऑप्शन क्रमांक चार आहे काल्पनिक. 38वा प्रश्न आहे इतिहास शिक्षकाने सत्यावर आधारलेल्या इतिहास शिकवणे व विद्यार्थ्यांमध्ये रिकामी जागा जागृत करणे गरजेचे आहे. ऑप्शन क्रमांक एक आहे प्रादेशिकता, ऑप्शन क्रमांक दोन आहे भाषाभिमान, ऑप्शन क्रमांक तीन आहे वंशाभिमान, ऑप्शन क्रमांक चार आहे राष्ट्राभिमान. 39वा प्रश्न आहे प्रवास पद्धती विषयक खालील कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक एक आहे निरीक्षण व नकाशा वाचन व भौगोलिक कल्पनाशक्तींचा विकास होतो, ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रादेशिक भूगोलाचे पाठ उत्तम प्रकारे शिकवता येतात, ऑप्शन क्रमांक तीन आहे नियोजन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रवास पद्धतीपेक्षा सहल पद्धत उपयुक्त, ऑप्शन क्रमांक चार आहे सर्व विद्यार्थ्यांना पाठात सहभागी करून घेता येते. यातलं चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 40वा प्रश्न आहे इतिहास शिक्षकाला रिकामी जागाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर ऑप्शन क्रमांक एक आहे तत्वज्ञान, ऑप्शन क्रमांक दोन आहे राज्यशास्त्र, ऑप्शन क्रमांक तीन आहे मानसशास्त्र व ऑप्शन क्रमांक चार आहे तर्कशास्त्र. 41वा प्रश्न आहे परीक्षा हे कोणत्या प्रकारचे मूल्यमापन साधन आहे? गुणात्मक, संख्यात्मक, निरीक्षणात्मक व आत्मनिरीक्षणात्मक. 42वा प्रश्न आहे उपचारात्मक अध्यापन पद्धतीत शिक्षकाला खालीलपैकी कोणती भूमिका पार पाडावी लागते? ऑप्शन क्रमांक एक आहे वकील, ऑप्शन क्रमांक दोन आहे निरीक्षक, ऑप्शन क्रमांक तीन आहे प्रधानात्मक, ऑप्शन क्रमांक चार आहे डॉक्टर. 43वा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षा घेण्याची सुरुवात रिकामी जागा देशाने केली. ऑप्शन क्रमांक एक आहे भारत, ऑप्शन क्रमांक दोन आहे इंग्लंड, ऑप्शन क्रमांक तीन आहे चीन व ऑप्शन क्रमांक चार आहे जपान. 44वा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी बरोबर विधान कोणती ते ओळखायचे. ऑप्शन क्रमांक एक आहे शिक्षण प्रक्रियेची उद्दिष्टे अध्ययन अनुभव ही दोन अंगे आहेत, ठीक आहे. तर दुसरं ऑप्शन आहे मूल्यमापन मापनाची आवश्यकता नसते. तिसरं ऑप्शन आहे घटक चाचणी तयार करताना संविधान तक्ता तयार करणे आवश्यक असते. ऑप्शन क्रमांक चार आहे कालिक चाचणीत एका घटकांचा समावेश असतो. मित्रांनो 45वा प्रश्न आहे इतिहास शिक्षकाला रिकामी जागा निर्मितीच्या कृती सत्रात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. ऑप्शन क्रमांक एक आहे साहित्य, ऑप्शन क्रमांक दोन आहे उपक्रम, ऑप्शन क्रमांक तीन आहे संशोधन व ऑप्शन क्रमांक चार आहे पाठ्यांश. मित्रांनो 46वा प्रश्न आहे नाटीकरण पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान दर्शवणारा पर्याय क्रमांक ओळखा. ऑप्शन क्रमांक एक आहे सहकार्य भावना वाढीस लागणे, ऑप्शन क्रमांक दोन आहे इतिहास विषयाची आवड निर्माण होणे, ऑप्शन क्रमांक तीन आहे वेळ व श्रम अधिक लागत नाही, ऑप्शन क्रमांक चार आहे भाषिक विकास होण्यास मदत होते. तर मित्रांनो 47वा प्रश्न आहे प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात मनापासून केलेली उद्देशपूर्ण कृती होय हे विधान कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक एक आहे जॉन डुई, ऑप्शन क्रमांक दोन आहे सर पर्सिनन, ऑप्शन क्रमांक तीन आहे पार्क हर्स्ट, ऑप्शन क्रमांक चार आहे किल पॅट्रिक. मित्रांनो 48वा प्रश्न आहे प्रकल्प कार्य रिकामी जागा पूर्ण केले जाते वर्गावर्गात विद्यालयात कुटुंबात किंवा सामाजिक वातावरणात, या चारहीपैकी जी ऑप्शन योग्य असेल मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करा. विद्यार्थ्याचे पूर्ण ज्ञान किती आहे हे पाहण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक अधिक प्रभावी ठरू शकेल? ऑप्शन क्रमांक एक आहे शिक्षकाची पात्रता, ऑप्शन क्रमांक दोन
वर्गातील वातावरण, ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकाचे आचरण, ऑप्शन क्रमांक 4 प्रभावी संवाद। 50वा प्रश्न आहे मित्रांनो, शेवटचा। प्रकल्प पद्धतीत खालीलपैकी कोणता टप्पा येतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे प्रकल्पाची निवड, ऑप्शन क्रमांक 2 आहे नियोजन, ऑप्शन क्रमांक 3 आहे मूल्यमापन व ऑप्शन क्रमांक 4 आहे वरील सर्व। मित्रांनो, तुम्ही सगळे प्रश्नाची जी उत्तर असेल तुम्ही ती आपण मार्क करून घेतली असेल। तुम्हाला मी अगोदर सांगितलं की एक पेज घ्या, प्रश्न क्रमांक 1 ते 50 लिहा आणि त्याच्यामधलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे 1, 2, 3, 4 ते तुम्ही त्याच्यासमोर लिहायचं आहे। मित्रांनो, ते लिहिल्यानंतर आता तुम्ही इथं तुमचे सर्व प्रश्न त्यातले किती बरोबर आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे। चला तर मी आता प्रत्येकाचं उत्तर सांगतो, तुम्ही तुमच्या पेजवरचं चेक करा, ठीक आहे मित्रांनो, आणि किती बरोबर आले हे आम्हाला सुचवा। मित्रांनो, 1 होतं 2, प्रश्न क्रमांक 2 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 3 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 4 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 5 उत्तर होतं 2, प्रश्न क्रमांक 6 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 7 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 8 उत्तर होतं 3, प्रश्न क्रमांक 9 उत्तर होतं 1, प्रश्न क्रमांक 10 उत्तर होतं 1, प्रश्न क्रमांक 11 उत्तर होतं 1, प्रश्न क्रमांक 12 उत्तर होतं 1, प्रश्न क्रमांक 13 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 14 उत्तर होतं 1, प्रश्न क्रमांक 15 उत्तर होतं 2, प्रश्न क्रमांक 16 उत्तर होतं 3, प्रश्न क्रमांक 17 उत्तर होतं 2, प्रश्न क्रमांक 18 उत्तर होतं 4, प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे 2, प्रश्न क्रमांक 20 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 21 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 22 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 23 उत्तर आहे 2, प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 25 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 26 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 27 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 28 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 29 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 30 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 31 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 32 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 33 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 34 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 35 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 36 उत्तर आहे 2, प्रश्न क्रमांक 37 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 38 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 39 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 40 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 41 उत्तर आहे 2, प्रश्न क्रमांक 42 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 43 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 44 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 45 उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 46 उत्तर आहे 3, प्रश्न क्रमांक 47 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 48 उत्तर आहे 4, प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे 4 आणि प्रश्न क्रमांक 50 उत्तर आहे 4। मित्रांनो, सगळ्याची उत्तरं तुम्ही टॅली केलेलीच असेल आणि टॅली केल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आलेत 50 पैकी नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा।